चला कसं दिसते तो फटाफट कमेंट्समध्ये सांगा. चष्मा काढतो. 10 मिनिटं ते इतकी झाली बघ, 10 मिनिट. हा तू कसा वाय आहे, तू कसा वाय कर काय था गोपाळ हो. तुम्ही बघता ह्या नाही ऊसाचा रस नाही हा, पन्ना आणि या करंजांनी बनवला आणि सकाळी त्यांना लुटले आणि अक्षरशः त्याच्यामुळे आता ते वाटूक बसले होत. आमच्या पिरावडीचा शिमगा असं तो खूप वेगळ्या पद्धतीने आणि खूप मोठी परंपरा आहे. गेल्या वर्षी तुम्ही आपल्या शिमगा महोत्सवांच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला, अगदी मी कोळीण झालेलो आणि साडी नेसून पहिल्यांदा म्हणजे आयुष्यात माझ्या पहिल्यांदा मी मांडावरती नाचलेलो आणि तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला. तो पहिल्याच दिवशी आपला व्हिडिओ होता तो 20,000+ झालेला आणि आत्ताच्या घडीला म्हणजे पूर्ण वर्षभरात तो 1,20,000 आहे. आपल्या या परंपरा असतात या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न असतो. कुठेतरी या गावातून आपले गेलेली मंडळी आहेत, आपले नातेवाईक आहेत, गावातनं कायमस्वरूपी अन्य ठिकाणी वास्तव्यास गेलेले आहेत, त्यांच्यासाठी आपण कुठेतरी त्यांच्या मनात एक भावना निर्माण व्हावी की पुन्हा रूपी आपल्या गावात यावं आणि हे सण उत्सव जे आहेत त्यांचा आनंद घ्यावा. कारण जुने जाणकार जे आहेत ते बरेचसे जण आता मुंबईत वास्तव्यास आहेत, काही सुखवस्तीसाठी गेलेले आहेत, पण आपल्या चॅनलच्या निमित्ताने त्यांना या गोष्टी गावातल्या या गोष्टी पाहायला मिळतात. खूप छान छान कमेंट्स असतात तुमच्या, असेच आपल्या चॅनलवरती कमेंट्स करत राहा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे. मित्रांनो, आज आहे होळी, तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. होळीच्या तिसऱ्या दिवशी तुकाराम बीज या दिवशी आमचा शिमगा महोत्सव सुरू होतो. इकडे पाठीमागे शिमगा महोत्सवात 5 रात्रीत काही कार्यक्रम असतील तर ते इकडे साजरे केले जातात आणि चव्हाट्यावरती जो मी नाचलेलो गेल्या वर्षी साडी घालू ते इकडे सर्व कार्यक्रम होतात. आजपासून म्हणजे 2 दिवस अगोदरपासून आपली तयारी सुरू होते. म्हणजे या आमच्या पिरावाडीत एकूण 4 वाडे आहे, म्हणजे दक्षिणवाडा आहे, मधलावाडा आहे, आमचा राधाकृष्ण देवस्थान कृष्णनगर आहे, त्याच्यानंतर उत्तरवाडा आहे, असे 4 वाडे मिळून हा शिमगा महोत्सव साजरा करतात. ग्रामोन्नती मंडळाचे हे 4 वाडे, प्रत्येक वाड्याची रँडमली रात्र जी आहे ती बदलत असते. तर यंदा आमची पहिली रात्र आहे आणि या पहिल्या रात्रीत इकडची स्टेज व्यवस्था जी आहे त्या पहिल्या रात्रीवाल्यांनी बघायची असते असा एक साधारण नियम असतो. आणि गावाची रात्र जी आहे ती 5व्या दिवशीची ती आहे ती गावातल्यांनी सर्वांनी मिळून साजरी करायची असते. मग गावातल्यांनी नाटक बसवले असतील किंवा काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील, तर अशा पद्धतीने आमचा हा शिमगा महोत्सव सुरू होतो. शिमगा महोत्सव आहे तो देवगड जो पट्टा आहे, म्हणजे इकडून जर देवगड पट्ट्यात तुम्ही गेला तर तुम्हाला फाग जे आहे त्यावरती घुमाट वाजवलं जातं, पण आमचा शिमगा महोत्सव जो आहे त्याच्यामध्ये नाट्यसंगीत असतं, त्याच्यावरती घुमटं वाजवली जातात आणि खूप छान पद्धतीने आमची ही बऱ्याच वर्षांची परंपरा आम्ही जपत आलो आहोत आणि आम्ही गावी राहून ही आजपर्यंत जपली आहे आणि जपतो आहोत. खूप छान असं या होळीच्या निमित्ताने किंवा या सण उत्सवांच्या निमित्ताने सगळेजण एकत्र येतात, कोणताही वादविवाद आपल्या मनात न ठेवता ही एकोप्याची भावना निर्माण होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व कार्यक्रमाच्या पूर्वी जी तयारी केली जाते ती तयारी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघाने आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ लवकरच येईल कारण आपले आता सलग व्हिडिओ येत राहतील. त्याच्यानंतर याच व्हिडिओमध्ये तुम्हाला माझी जी तयारी आहे म्हणजे शेविंग करणे, आयब्रो करणे, म्हणजे कोळणीसाठी जी तयारी असते तीही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सो आता आपण इकडची गडबड थोडीशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. हा बघा, इकडे आमचा शिमगा महोत्सव साजरा केला जातो. यंदा ना या चव्हाट्यावरती इकडे बैठक व्यवस्था आहे, तिकडे स्टेजची बरेचसे गोष्टी ज्या आहेत त्या चेंजेस झालेल्या आहेत आणि अपडेट झालेल्या आहेत. कारण इकडचं आपल्या चव्हाट्यातलं आपलं संपूर्ण काम आपल्या ग्रामोन्नती मंडळाने केलं आहे. यंदा गेट लावले आहेत आणि चारही रस्त्याला इकडे ह्या बाजूला तिकडे दक्षिणवाड्याच्या तिकडे वरती जाताना आणि खाली जाताना, खाली म्हणजे बांध जो संपतो तिकडेपर्यंत यंदा तोरणं केली आहेत आणि यंदाचं हे उत्सव आहे तो मोठ्या थाटात साजरा होईल अशी अपेक्षा आहे. हे बघा, तिकडून चारही बाजूला लाईटिंग केलेली आहे आणि इकडे या आपल्याकडे जे कार्यक्रम साजरे होणार आहेत त्यांचे बॅनर इकडे लावले जातात, त्याच्यानंतर ते तिठ्यावरती लावले जातात अशा पद्धतीचे. आता आपण चव्हाट्यात जाऊया. छानपैकी गेट लावलेला आहे आणि छत वगैरे लावण्याचं काम चालू आहे आणि खूप छान पद्धतीने इकडे सगळं रंगकाम वगैरे अगदी अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आणि रंगपंचमी असल्यामुळे हे बघा हे काय करतात ते बघा. शौर्य आहे, शौर्य लाव लाव लाव. लौकिक तुझं नाव काय रे?
कार्तिक आणि त्याचा चिन्मय आणि तो वेदांत धावाय धावायचं नाही धावायचं नाही लवकर 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 मार्ग मार्गावर काम काढलं उडवल्या ना हे सगळं बांधकाम पूर्ण केलेलं कारण खूप जीर्ण झालेलं गेल्या वर्षी हे आणि या बाजूचं जे आहे हा मधला टप्पा आहे तो पूर्ण केलेला आणि यंदा जे आहे ते आपलं इकडची बैठक व्यवस्था इकडे लादी घातली आहे आणि पाठीमागे छानपैकी कलर केला त्याच्यामुळे खूप छान वाटतं यंदा आणि खूप छानपैकी बैठक व्यवस्था केली आहे. हे आमच्याकडे काही काही जुन्या वस्तू आहेत ज्या समयी लावल्या जातात अशा पद्धतीची त्याची पहिली रात्र असते ना त्याचे त्या वाड्यांची मेजॉरिटी जास्त होती. सो आमची यंदा पहिली रात्र असल्यामुळे इकडे राजा बिजा सगळे आहेत आमच्या वाड्यातले आणि इकडे जे आतली सजावट असते ती केली जाते आणि ही बाकीची जी जे हे केलं म्हणजे ही बैठक व्यवस्था आहे कलर वगैरे केला आहे तो ग्रामोन्नती मंडळाने केलेला आहे. परंतु पहिली रात्र ज्याची असते त्यांनी आतली जी सजावट असते ती करायची आहे. आपले काही मेंबर तिकडे स्टेजवरती पण आहे आणि हे झुंबर वगैरे सगळं सामान्य जे आहे ते इकडे आहे आणि जी परंपरागत चालत आलेली आपली परंपरा आहे घुमट वाद्य वाजवलं जातं ते आता त्या शिमग्या दिवशी काढणार आहोत. आपण अगदी टकाटक केलं आहे आणि आपले हे बघा इकडे स्टेजची व्यवस्था करत आहे. म्हणजे पहिली रात्र याची असते ना त्यांनी इकडे स्टेज व्यवस्था आणि वाड्यातली जी सजावट आहे ती करायची असते. आपले ह्या वाड्यातले सगळे मेंबर आहेत. ह्या काय रे उभे स्टेज थोडी वरती गेले म्हणून आता इकडे रेती जी होती वाळू घातलेले भर आणि इकडे थोडा स्लोप झालाय फक्त लेवल करण्याचं काम चालू आहे. हो कधी आलो अतुल कधी गेलो हा अतुल अतुल आहे हा अतुल हो पुण्याला असतो हा पुण्याला असतो आणि आणि हा त्या हा आलाय आलाय त्याच्यामुळे त्याचे मित्र त्याला भेटायला आले आहेत बघा एक नंबर कसली रस्त्याची शी मेले शी अरे हो असे काय करतात इकडे ना इकडे मागे खड्डा झाला आणि लेवल थोडी आउट आहे त्याच्यामुळे सगळी लेवल करून घेत आहे. थंडा येईल थंडा ह्या होय गावची जाम मजा असतं तुमका ना ह्याच्यात भूक गावतो का गाव मागण्याचे जे कार्यक्रम असतो ना तेव्हा धमाल नसतो. हे थंडा का थंडा हे जे कापड आहे ना ते त्या साईडला लागणार. आम्ही ना बीच वरती आलो म्हणजे स्टेज वरची जी लेवल आहे ना याची खालची ती लेवल थोडी उतार आहे ना त्याच्यामुळे इकडे आता वाळू आम्ही भरणार आणि तिकडे स्टेज वरती येऊन टाकणार माझा टेम्पो घेऊन आलो आम्ही सगळे एकत्र असले की खूप धुमशान आणि धमाल असते आणि कामही पाटापट होतात. 10 मिनिटात ये भाई इतकी झाली 10 मिनिट हा तुका सवाया ए तुका सवाया कर गायचा आणि इकडे कैरीचे पन्ने आणले कारण काम चालू रागाचा हा अजून गोप हो उसाच्या रसासारखं कैरीचे पन्न आहे बघा अजिबात नाही अजिबात नाही बापसान थेंब टाकले नाही ना भेटलीच नाही सगळं इकडे आणि यांच्याने काय केलं नाही बघा वाडक्यान भेटके हे किती जमले गेट पास गाडी अडवून अडवून 400-500 600 साडेसहाशे
670 700 रुपये जमा केले. अकरा वाजले आमची थोडीशी लेवल करून झाली आहे आणि इकडे जो मेन गेट बांधावरती लागणार आहे तिकडे ते थोडं धुण्याचं काम करत आहे. आपला गेट मेन आहे ना, मेन गेट आहे तिकडे बांधावरती लागणार. बघूया आणि काय काय तयारी तुम्हाला दाखवायला मिळते ती आजच्या या होळीच्या दिवशी. इकडची बऱ्यापैकी तवाड्यातली आणि स्टेजवरची तयारी झालेली आहे. बघा हे मधलं छत आणि इकडचं राईट साईडचं छत होत आलं आहे आणि इकडे छत राहिलं आहे. बाकी इकडचं छत आणि नंतर तोरणं जी आहेत ती लावली जाईल. मित्रांनो 5:30 वाजले आहेत. आपण संध्याकाळी पुन्हा एकदा या स्टेजचं काम करण्यासाठी आलो आहे. सकाळी ते पाटचा पडदा होता तो लावला. आता हा मेन नाटकाची कर्टन असते ती लावली जाते आणि हा आमच्या वाड्याचा बॅनर आहे. बघा राधाकृष्ण देवस्थान मंदिर. म्हणजे प्रत्येक दिवशी इकडे बॅनर ना चेंज होतो कारण चारही वाड्याचे चार बॅनर इकडे लागतात. म्हणजे ज्याची पहिली रात्र असेल त्याने पहिले लावायचे, दुसरी असेल तर मग आपण हा काढणार आणि तो तिकडे आपापले वाड्याचे लावणार. आणि एवढे आपले सगळे सभासद मेंबर सगळे आलेले आहेत. काही जण मुंबईवर ना उद्यापर्यंत येतील अशा पद्धतीने. आणि चवाट्याचीही तिकडे सजावट आता होत आली आहे. हे एक श्रीदेव चवाटा प्रसन्न, हे एक स्टीलमध्ये नाव आता मारलेलं आहे. गोपाळ हो तुम्ही बघता ह्या नाही काय ऊसाचोरच नाही हा पन्ना आणि या करंजांनी बनवला आणि सकाळी त्यांना लुटले आणि अक्षरशः त्याच्यामुळे आता ते वाटूक बसले होते. आणि हे बघा आवरे बघा सगळे. हा बघा सकाळी चुकलेलो लवकर जा. राजा दोन घे, राजा दोन ए राजा दोन घे. राजा दोन घे, दोन राजा दोन. एक नंबर आयटम संपली संपली. हा बाकी हे पॅक किती करता, पॅक किती करता, पॅक किती गडबड धावताना. काल आपण तयारी बघितली चवाट्यावरची, अजूनही बाकी आहे तीही संध्याकाळी दाखवणार. आता दुसऱ्या दिवशी मी आलो आहे शेविंग करण्यासाठी. म्हणजे टकाटक गुळगुळ शिवसेल करण्यासाठी. काय करीत भरपूर काळ झालं बोरो करतोय म्हणता. मी ओमकारकडे येईल आहे आणि आता दाढीबिडी केल्यावर मस्तपैकी दाखवते तुमचा, कारण हे दाढी मिशी थोडासा काढूच लागता. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी पुन्हा कदाचित जर तिकडची जर तयारी जवळपास होत इली असाल तर ती तुमका मी दाखवते. दाखवून घेतल्या ना रविवारी तरी गेले. एकाच झालो हा, एकाच एकाच झालो. काढून झाला ए होय काढतो जाऊ नाही नाको झालं.
छान कठीण वगैरे चेहरा असेल कसं दिसते तो फटाफट कमेंट्समध्ये सांगा. चष्मा काढतोय आचरे दिलं एका बेटान जावा बस ना दाढी वगैरे करून झाली आहे छान पैकी. साडेपाच वाजले आहेत, मी पुन्हा चावड्यात आलो आहे. आजचा हे जे आहे हा फायनल आपलं चावडा साफ करणे. इकडे बाकी लाईट व्यवस्था आणि तिकडे सारंगांचा स्पीकर असतो, तर सारंगांची स्पीकर व्यवस्था केलेली आहे. आणि इकडे तोरणं वगैरे छानपैकी सोडून आपला आता कार्यक्रमासाठी श्रीदेव चावडा सज्ज झालेला आहे. रात्री लाईटी वगैरे लावल्या आहे ह्या सगळ्या. यंदाचा शिमगा महोत्सव अगदी धमाकेदार होणार आहे. छानपैकी फ्रंटला गेट लावले. साडेसहा वाजले आणि इतर सगळं क्लीन करून घेतलं. मी थोडा साफसफाई करायला लागलो. बाकीचं जे आहे ते तिकडे बैठक व्यवस्थेसाठी ना तिकडे चाडपत्री वगैरे घालणार आहे. ते धुण्याचं वगैरे काम चालू केलं त्या बाजूला. चवाट्यातलं जे क्लीन करायचं सगळं होतं ते बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे. थोडं नॉमिनल जे काम त्याच्यात आहे वगैरे ते बाकी आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कालची तयारी, आजची माझी तयारी थोडीशी आणि इकडची चवाट्यावरती फायनल तयारी बघितली. या परंपरा आहेत ना ते आम्ही खूप जपतो मनापासून. गावी राहतो म्हणून असं नाही पण आत्मीयता असते. जरी आम्ही या दिवसात म्हणजे अष्टमी आणि शिमगा महोत्सव या दिवसात जरी आम्ही बाहेर असलो तरी त्याचा फारा होत नाही. त्यामुळे हे जे सण उत्सव असतात ते आपल्याला एका जागेवर किंवा बाहेर असाल तर फारा देत नसतात. त्या निमित्ताने एकत्र येतो आणि आम्ही उत्सव साजरे करतो. चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नवीन नवीन काहीतरी पोहोचवण्याचा एक मानस असतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला चालता मिळतील. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसताना आपण मात्र थांबायचे.